नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक बिझनेस आयडिया भरपूर जण विचारत होते की आम्हाला एखादा बिझनेस सांगा घर बसल्या करू शकतो आम्ही जसे की आमच्याकडे एखादं शॉप आहे आम्ही शॉपमध्ये सुद्धा करू शकतो झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकतो असे भरपूर जण मला प्रश्न विचारत होते आज त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे मित्रांनो ॲमेझॉनतर्फे जे आहेत ते तुम्ही ॲमेझॉनसोबत एक बिझनेस करू शकता या बिझनेसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर झिरो इन्वेस्टमेंट आहे फक्त तुम्हाला एक इथं जागा लागणार आहे एक स्पेस लागणार आहे ज्यामध्ये तुम्हाला इथं फक्त ते ॲमेझॉनचं येणारं जे सामान आहे ते सामान ठेवण्यासाठी एक स्पेस पाहिजे आणि ज्यांच्याकडे इथं शॉप आहे त्या ज्यांचं शॉप कोणतंही असू द्या स्टेशनरीचं शॉप असू द्या किराणा माराचं शॉप शॉप असू द्या ग्रोसरीचं असू द्या किंवा अन्य कोणतंही एखादं दुकान तुमचं असू द्या स्टोअर असू द्या कोणतंही असू द्या तुम्ही त्यासोबत जे आहे ते ॲमेझॉन तुमच्यासोबत जे आहे ते एक बिझनेस करेल ज्यामध्ये तुम्हाला इथं मंथली महिन्याला तुम्ही हजारो रुपये जे आहे ते कमवू शकता तर आज आपण या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे हा बिझनेस आणि यामध्ये कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे याची ए टू झेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी लाईव्ह घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चल चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अमेझॉनच्या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आय हॅव स्पेस यामध्ये तुम्हाला स्टार्ट नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे स्टार्ट नाववरती क्लिक केल्यानंतर आय हॅव स्पेस डिलिव्हर स्माइल्स डिलिव्हर विथ अमेझॉन्स इथं तुम्हाला दिसणार आहे यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे काम कसं करतंय तर काम कसं करणार आहे हे लक्षात घ्या इथं चार स्टेप आहेत पहिली स्टेप आहे ते म्हणजे तुमचं जे शॉप असेल तुमचं जे दुकान आहे तिथं तुम्हाला पॅकेजेस येणार आहेत तुमच्या स्टोअरवरती जे पॅकेजेस येतील ती थी ॲमेझॉनकडून ते आहेत ते गाडीने येतील आणि हे पॅकेजेस आल्यानंतर तुम्हाला ते पॅकेजेस तुमच्याकडे इथं टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल जे तुमच्याकडे काही असेल ते तुम्ही डिलिव्हर करू शकता ते तुम्हाला डिलिव्हर करायचे आहेत कस्टमरला कस्टमरला डिलिव्हर केल्यानंतर हे लक्षात ठेवायचं आहे की तिसरी स्टेप येते ते म्हणजे तुम्हाला पेमेंट कसं भेटणार तर तुमचं इथं पॅकेजेस जेवढे तुम्ही डिलिव्हर करता तर प्रत्येक पॅकेज मागे तुम्हाला पेमेंट भेटणार आहे त्यानंतर हे पेमेंट जे आहे ते स्टेप मध्ये तुम्ही पाहू शकता महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये फर्स्ट वीक ऑफ एव्हरी मंथ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जे आहे ते पेमेंट दिलं जाणार आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आय एच एस तुम्हाला बेनिफिट्स काय आहेत तर तुम्ही पाहू शकता की पार्ट टाइम इन्कम तुम्हाला होतोय आणि यामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट आहे लक्षात ठेवा झिरो इन्व्हेस्टमेंट पार्ट टाइम इन्कम होतोय तसंच फ्लेक्झिबिलिटी टू वर्क इन फ्री टाइम जेव्हा तुमच्याकडे फ्री टाइम आहे त्या फ्री टाइम मध्ये तुम्ही जे आहे ते इथं काम करू शकता यामध्ये तुम्हाला सुद्धा कस्टमर सुद्धा तुमच्या ज्या आहेत ते दुसरा कोणता व्यवसाय करत असेल त्यामध्ये तुम्हाला कस्टमर सुद्धा मिळतील तर हे झालं आता तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर एफ क्यू मध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही येऊ शकता आणि इथं सगळी माहिती हॉट इज एच आय एच एस प्रोग्राम काय आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स काय लागतात तर इथे पाहू शकता डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड काय आहेत पर्सनल आयडेंटिफिकेशन त्यानंतर जे पॅन कार्ड आहे तुमचं आधार कार्ड त्यानंतर जर तुम्ही रेंट ऍग्रीमेंट असेल तुमच्याकडे तुम्ही रेंटने तुमचं शॉप असेल तर रेंट ऍग्रीमेंट तुमचं जर स्वतःचं शॉप असेल तर त्याला लाईट बिल वगैरे तुम्ही देऊ शकता ही सगळी माहिती पाहू शकता आता आपल्याला जे आहे ते इथं रजिस्टर करायचं आहे आता आपण रजिस्टर कसं करायचं हे पाहूयात तर इथे एक ऑप्शन आहे रजिस्टर नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर नाव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पर्सनल इन्फॉर्मेशन त्यानंतर स्टोर इन्फॉर्मेशन आयडेंटिफिकेशन द्यायची आहे तर सर्वात पहिल्यांदा पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे हा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी तुमच्या ॲमेझॉन अकाउंटला असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं ॲमेझॉन अकाउंट नसेल तर ॲमेझॉनचं अकाउंट तुम्ही बनवून घ्या आणि तिथे टाका तोच ईमेल आय डी तिथे टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर एप्लिकंट ऍड्रेस तुम्ही जिथे राहता आता सध्या तुमचा आधार कार्डवरचा ऍड्रेस तुम्ही इथं टाकू शकता जिथे राहता तो ॲप्लिकंट ॲड्रेस तुमचा ऍड्रेस तुमचा इथं येणार आहे ही सगळी माहिती झाल्यानंतर तुम्हाला खाली आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला स्टोअर इन्फॉर्मेशन द्यायची आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आहे नेम ऑफ द स्टोअर तुमचं शॉप असेल दुकान असेल स्टोअर असेल त्याचं नाव नक्की काय आहे ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे हे नाव टाकल्यानंतर तुमचा स्टोअर स्टोअरचा ॲड्रेस टाकायचा आहे तुमच्या दुकानाचा ॲड्रेस तुमच्या शॉपचा ॲड्रेस जो असेल तो तुम्हाला इथं व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर प्रायमरी बिझनेस तुमचा कोणता आहे तुम्ही जो बिझनेस करताय त्या बिझनेसचं इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे ग्रोसरीचं आहे का डेली नीड्स आहे का रिपेअर अँड सर्व्हिस शॉप आहे का टेलिकॉम आहे स्टेशनरीचं शॉप आहे का फूड आहे त्यानंतर दुसरं काही असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता जर तुमचं दुसरं अन्य काही असेल ते तुम्ही इथं पाहू शकता आणि याच्यातलं जर काही नसेल तर ऑर्डर सिलेक्ट करून तुम्ही जे आहे ते इथं नाव जे असेल ते तुम्ही तिथं टाकू शकता त्यानंतर पिनकोड टाकू शकता जर तुमचं समजा इथं स्टेशनरी शॉप आहे तर स्टेशनरी टाकायचं आहे जर दुसरं काय असेल ते नाव टाकून तुम्हाला पिनकोड टाकायचं आहे त्यानंतर स्टोअरचं लोकेशन कुठं आहे तुमचं स्टोर स्टोअरचं लोकेशन जर या सिटीमध्ये असेल तर तुम्ही त्या सिटीचं इथं सिलेक्ट करू शकता दिल्ली मुंबई पुणे ज्या सिटी दिलेल्या आहेत जर तुमचं इथं एखाद्या गावामध्ये असेल तर तुम्ही ऑदर ऑप्शन जो आहे तो एखादा सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या ज्या गावाचं नाव असेल ते तुम्ही इथं जे आहे ते लोकेशनचं नाव तुम्ही टाकू शकता लोकेशन तुम्ही तुमचा तालुका जिल्हा तुम्ही जिथे राहता ते लोकेशन तुम्ही इथं टाकून घ्या गावामध्ये राहत असाल तर गावामध्ये टाका त्यानंतर तुम्हाला इथं स्टोअरचा तुमचं जे शॉप आहे त्यातून तुम्हाला किती इन्कम होतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे मंथली पन्नास हजार ते एक लाख ती इथं स्लॅब दिलेले आहेत ते स्लॅब सिलेक्ट करा त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आयडेंटिफिकेशन विचारलं जाईल पर्सनल आयडेंटिफिकेशन डू यू हॅव पासवर्ड पासपोर्ट जर तुमच्याकडे असेल तर पासपोर्ट असेल तर यस करा अन्यथा नो no ऑप्शन वरती क्लिक करा नसेल तर नो करा त्यानंतर डू यू हॅव आधार कार्ड तर, तर इथं यस वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर डू यू हॅव वोटर कार्ड वोटर कार्ड असेल तर यस वरती क्लिक करा त्यानंतर डू यू हॅव ड्रायव्हिंग लायसन्स ड्रायविंग लायसन असेल तर यस वरती क्लिक करा तर हे आयडेंटिफिकेशन द्यायचंय त्यानंतर फायनान्शियल प्रूफ प्रूफ प्रूफमध्ये डू यू हॅव पॅन कार्ड पॅन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर यस करायचंय डू यू हॅव बँक अकाउंट तुमच्याकडे बँक अकाउंट असेल तर बँक अकाउंट तर येस ऑप्शनवरती क्लिक आहे तुम तर तुमच्याकडे त्यानंतर जीएसटी नंबर अवेलेबल आहे का जीएसटी नंबर असेल तर यस करा अन्यथा नो ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर स्टोअर स्टोअर फिजिकल लोकेशनचा प्रूफ द्यायचा आहे तिथे सगळ्यात पहिल्यांदा डू यू हॅव ओन म्हणजे तुमचं स्वतःचं आहे का रेंटेड आहे तर लक्षात ठेवायचं आहे तुम्ही रेंटेड असेल तर तुम्हाला रेंट ऍग्रीमेंट लागणार आहे त्यानंतर तुमचं स्वतःच असेल तर स्वतः सिलेक्ट करा त्यानंतर खाली विचारलं जाईल तुम्हाला रेंट ऍग्रीमेंट आहे का समजा तुम्ही रेंटेड असेल रेंट yes, तर रेंट अग्रिमेंट आहे येस ऑप्शनवरतीच क्लिक करायचं लक्षात ठेवा रेंटेड नसेल तर ओन ऑप्शनवरती क्लिक करू शकता त्यानंतर डू यू हॅव इलेक्ट्रिसिटी बिल गॅस कनेक्शन किंवा लँडलाईन प्रूफ तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी बिल आहे का असेल ये वरती तर येस ऑप्शनवरती क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला बिझनेस कंटिन्युटीची प्रूफ द्यायचं आहे बिझनेसेस कंटिन्युटीचा प्रूफ म्हणजे तुम्हाला इथं शॉपॅक्ट लायसन जे आहे ते देणं गरजेचं आहे तुमच्याकडे शॉप ऍक्ट लायसन आहे का तर याच ऑप्शनवरती क्लिक करा आणि नेक्स्ट करा त्यानंतर तुम्हाला आय आय साईन अप करायचं आहे आता फायनल आपली स्टेप येते आय आय ची एस साईन अप ज्यामध्ये डू यू वॉन्ट ईमेल विथ तर इथं याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं काही नाही आहे एवढं इम्पॉर्टंट त्यानंतर तुम्हाला इंटरेस्टेड फॉर तर इथं तुम्ही कशामध्ये इंटरेस्टेड आहात डिलेवरी फक्त तुम्ही करणार आहात का डिलेवरी प्लस पिकअप तुम्ही दोन्ही करणार आहात तर तुम्ही जे काम करणार आहेत ते तुम्ही इथं सिलेक्ट करा मी डिलिव्हरी आणि प्लस पिकअप केलेलं आहे त्यानंतर हा यू लाईक टू कॉन्टॅक्ट हा ईमेल वरती हो तुम्ही क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला विचारताय की हॅव यू अप्लाय अर्लियल ऑल्सो तुम्ही अगोदर सुद्धा अर्ज केला होता का अर्ज केला असेल तर यस करा अन्यथा नो ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर हाऊ डूड यू म्हणजे हे तुम्हाला जे ऍडव्हर्टायजिंग भेटली हे जे तुम्ही अर्ज करताय हे तुम्हाला कुठून समजलं ते तुम्हाला इथे टाकायचं तुम्ही काहीही सिलेक्ट करा काही अडचण नाहीये त्यानंतर तुम्हाला हे दोन टर्म्स अँड कंडिशन ज्या दिलेल्या आहेत त्या तुम्हाला ऍक्सेप्ट करायच्या आहेत आणि हे ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला साईन अप करायचंय आहे साईन अप केल्यानंतर जे आहे ते तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल आणि याच्या पुढची जी काही माहिती असेल जी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती भेटेल किंवा तुम्हाला जो आहे तो अमेझॉन तर्फे कॉल येऊ शकतो तर ही सगळी माहिती जी आहे ते पुढची प्रक्रिया तुमचे अमेझॉनचे जे एजंट असतात ते करतात फक्त लक्षात ठेवायचं आहे कॉल आल्यानंतर तो ओरिजिनल अमेझॉन एजंटचा कॉल आहे का हे लक्षात ठेवायचंय आणि कोणालाही ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवायचे नाही आहेत कारण की हा जे च झिरो इन्व्हेस्टमेंटचा जो आहे तो हा प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्हाला इथं कोणतेही पैसे द्यायचे नाहीयेत तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानंतरच जे आहे ते तुम्ही रजिस्ट्रेशन करा तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ॲमेझॉन कडून कॉल येईल आणि कॉल आल्यानंतर तुमची जी प्रोसेस असेल ती पुढची प्रोसेस केली जाईल फक्त तुम्हाला कोणालाही पैसे सेंड करायचे आहेत झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये हा जो बिझनेस आहे हा तुम्ही घर बसल्या करू शकता किंवा तुमच्या शॉपमध्ये तुम्ही राहून सुद्धा हा बिझनेस करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि असाच बिझनेसच्या आयडियासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र